नमस्कार, ॲग्रोन डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या राज्यात पावसानं चांगलंच थैमान घातलंय. कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये तर पूरसदृश्य स्थितीच निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. हळूहळू जरी पाऊस कमी होत असला तरी या पावसामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. शेतातील उभी पिकं पाण्याखाली गेली, यामध्ये सोयाबीन पिकाचं राज्यात मोठं नुकसान झालंय. सोयाबीन पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं तेथील पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वायाच गेल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मानली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर या भागातील सोयाबीन पिकांना मोठा फटका बसलाय. तर सोलापूर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं तेथील पिकांसह सोयाबीन पिकांना मोठा फटका बसलाय. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड येथील शेतकरी सुनील पाटील यांच्या देखील सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय. याबाबत बोलताना सुनील पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. माडा तिथे सोयाबीन, उडी, मूग केलेलं आहे. तिकडं माझी मका आहे. आणि गेल्या 12 तारखेपासून आज 25 तारखेपर्यंत पाऊस पडत असल्यामुळे पाणी शेतात भरपूर आहे. आणि ह्याच्यासाठी शासनाने काहीतरी मदत करावी. आणि गावातल्या सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे. काहीतरी तात्कालिक मदत करावी अशी विनंती आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील परभणी, हिंगोली या भागातील सोयाबीन पिकांना देखील मोठा फटका बसलाय. परभणी, हिंगोलीत अतिवृष्टी झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर या ठिकाणी ओला दुष्काळच जाहीर करावा अशी मागणी देखील केली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेतकरी प्रदीप आंबुडे यांच्या पिकात अद्यापही मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय. त्यांचं सोयाबीन पिवळं पडत असून दुबार पेरणी करून देखील या पावसाच्या पाण्यामुळे पीक वाया गेल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे. प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येकाच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे. ही हिर आहे, या हिरीच्या वरी 2 फूट पाणी होतं. ते रस्त्यानं येणं, आणखी मी आमच्या शेतातलं पाणी काही आटलं नाही. तरी शासनाने त्वरित लवकर मदत करावी. सोयाबीन आम्हाला आधी डबल पेरावं लागलेलं आहे, तरी दुबार संकटाला तोंड देऊन आता हे तिसऱ्यांदा संकट आहे शेतकऱ्यांना, तरी शासनानं. तर विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यात देखील अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सोयाबीन पीक वाया गेलं आहे. आतापर्यंतचा सर्वात जास्त पाऊस आमच्या जिल्ह्यात झाल्याचं अकोला जिल्ह्यातील शेतकरी गणेश नानोटे यांनी सांगितलंय. या पावसामुळे सोयाबीनचं तर नुकसान झालंच, विशेष म्हणजे जमीन, शेतातील बांध देखील वाहून गेल्याचं त्यांनी सांगितलंय. काही भागात तर आमच्या जिल्ह्यात 200 मिलीमीटर पाऊस पडला. ही एक सर्व आमच्या प्रदेशासाठी एक नवीन गोष्ट होती, कारण की एवढा पाऊस कधीच पडला नव्हता. यासाठी आमच्या पिकापेक्षा आमच्या जे वाहन बंदिस्ती होत्या हे याचं खूप मोठं नुकसान झालं. पिकाचं नुकसान तर सोबत झालंच, पण शेतातली मातीसुद्धा वाहून गेली. ही एक आमच्यासाठी न भरणारी गोष्ट आहे. आता कसं असतं की आमच्या परिसरातली जी बांधबंदिस्ती आहे, आता आमच्या जिल्ह्यात जवळपास 750 मिलीमीटर पाऊस पडतो, त्या प्रमाणात आमची बांधबंदिस्ती झाली आहे. आमची जर शेतं जवळपास 40-50 मिलीमीटरला आमची बांधबंदिस्ती सहन करू शकते, पण एकदम जर एवढा पाऊस येत असेल तर ती आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या शेतीसाठी ती न झेपणारी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे आमचं खूप मोठं वाहून म्हणजे नुकसान झालं. हे बाबा कशी माती वाहून गेली, कसे बांध फुटले, आता याला पर्याय नाही आहे. पण निसर्ग कसा करतो त्याला सामोरं जावंच लागणार आहे. आता जे काही करता येईल आम्हाला पीक वाचवता येईल प्रयत्न करतो आहे. पण याच्यासाठी जर शासनाला आमच्यासाठी काही भरीव मदत करता येईल किंवा बांधबंदीसाठी मदत करता येईल, काही भागात काही पेरण्या म्हणजे पिकं वाहून गेली याच्यासाठी काही दुरुस्ती काही करता येईल तर शासनानं जरूर याचा प्रयत्न करावा. याबाबत ॲग्रोन डिजिटलने सांगली जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तुडी यांच्याशी संपर्क केला. यावेळी ते म्हणाले की जिल्ह्यातील वाळवा, पलूस, शिराळा आणि मिरज या तालुक्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. साधारणतः 23,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून यामध्ये जास्त प्रमाण हे सोयाबीन आणि ऊसाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर अकोला जिल्ह्याचे कृषी अधिकारी कांतपा खोत यांच्याशी देखील ॲग्रोन डिजिटलने संपर्क केला. यावेळी त्यांनी सांगितलं की अकोला जिल्ह्यातील 55,000 हेक्टरवरील पिकांचं या पावसामुळे नुकसान झालंय. यामध्ये जास्त नुकसानीचं प्रमाण हे सोयाबीन पिकाचं आहे. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्यानं पिकात पाणी साचून राहिलंय, त्यामुळे पिके वाया गेली आहेत. सध्या पंचनामे सुरू असल्याचं देखील खोत यांनी सांगितलं. दरम्यान लातूर जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला आहे, त्यामुळे तेथील पिकांना चांगलाच आधार मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची चांगली स्थिती असल्याचं तेथील शेतकऱ्यांनी सांगितलंय. तर अहमदनगर जिल्ह्याला आणखी पावसाची गरज असून सध्या तेथील सोयाबीन पीक चांगल्या स्थितीत असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आज राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे विदर्भातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत.
विविध ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर देखील देत आहेत। या स्थितीत शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय। प्रथम पावसानं ओढ दिल्यानं काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी देखील केली होती, मात्र दुबार पेरणी करूनही या पावसानं सोयाबीन पीक पाण्यात गेली, त्यामुळे सध्या त्यांना मोठ्या प्रमाणात सरकारी मदतीची गरज आहे। त्यामुळे शासन आता त्यांना मदत करून आधार देणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल।